हॅलो फ्रेंड कॉम्पिटिव एक्झाममध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या सहावीमधील सातवा युनिट बघणार आहोत वैदिक काळातील लोकजीवन वैदिक काळातील लोकजीवन कशा प्रकारचे होते, लोक होते हे बघूया आपण या पाठात आपण वैदिक काळातील लोकजीवनाबद्दल माहिती करून घेऊ वर्णव्यवस्था सर्वात अगोदर बघूया आपण वर्णव्यवस्था या काळात समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे वर्ण होते हे वर्ण व्यवसायावरून ठरत असत हे वर्ण व्यवसायावरून ठरत असत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले त्यामुळे जाती निर्माण झाल्या जाती, जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली अशा प्रकारे वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था ही व्यवसायावरती अवलंबून होती व्यवसायावरती ठरवली जायची नंतरच्या काळात मात्र या वर्णव्यवस्थेचा दुरुपयोग करण्यात आला आणि या वर्णव्यवस्थेमधील शुद्र आणि वैशांना हालाखीचे जीवन जगण्यास भाग पाडले त्यानंतर बघूया आपण आपण कुटुंबव्यवस्था वैदिक काळातील समाज पितृप्रधान होता कुटुंबातील ज्येष्ठ पुरुषा कुटुंबप्रमुख असे वैदिक काळातील समाज पितृप्रधान असल्यामुळे कुटुंबातील स्त्रियांचे स्थाने दुय्यमच होते मुलांना शिक मुलांना शिक्षण घेण्यास परवानगी होती गार्गी मैत्री लोपमुद्रा इत्यादी काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख प्राचीन वाढमयात आढळतात मात्र अशा स्त्रियांचे प्रमाण फारच थोडे होते नंतरच्या काळात तर समाजात स्त्रियांवरील बंधने अधिक कडक झाली त्यामुळे स्त्रियांची स्थिती खालावली याचा अर्थ याचा अर्थ वैदिक काळामध्ये स्त्रियांची ही नंतरच्या काळाम काळापेक्षा चांगली होती वैदिक काळामध्ये स्त्रियांना सभा आणि समितीमध्ये सदस्यत्व होतं त्यामुळे वैदिक काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती नंतरच्या काळातील परिस्थितीपेक्षा चांगली होती हे आपण इथे म्हणू शकतो त्यानंतर आश्रमव्यवस्थेचा उगम वैदिक काळामध्ये झाला आश्रमव्यवस्था म्हणजे काय बघूया आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत युक्तीच्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजेच आश्रमव्यवस्था होय आश्रम आयुष्याच्या पहिल्या भागात युक्तीने अभ्यास करून विद्या संपादन करा करायचे असे यालाच विद्यार्थी दशा म्हटली जाते जे की सर्वांच्या आयुष्यामध्ये असते या काळास आपण ब्राह्मण ब्रह्मचर्या श्रम असे म्हणतो असे म्हणतो विद्यार्थी दशेत युक्तीने साधे व स्वावलंबी जीवन जगावे गुरूंची आज्ञा पाळावी असे संकेत होता विवाह करून संसार करण्याच्या काळात नंतर गृहस्थ गृहस्थश्रम असे म्हणतात ही दुसरी स्टेज आहे आयुष्याची गृहस्थश्रम ही दुसरी स्टेज आहे पहिली स्टेज कुठली आयुष्याची ब्रह्म ब्रह्मचर्याश्रम ज्याला आपण विद्यार्थी दशा म्हणतो त्यानंतर दुसरी स्टेज आहे ती म्हणजे गृहस्थाश्रम गृहस्थ गृहस्थाश्रमाच्या काळात युक्तीने कुटुंबाचे पालनपोषण करावे त्याचप्रमाणे धार्मिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे मानले जाईल कुटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवून निवृत्त होण्याची अवस्था म्हणजेच वानप्रस्था वानप्रस्थाश्रम होय त्यानंतर संन्यास संन्यासाश्रम हा आयुष्याचा अखेरचा म्हणजेच चौथा टप्पा संन्यास संन्यासाश्रमात व्यक्तीने चिंतनात जीवन कंठावे असे मानले जाईल अशा प्रकारे आयुष्याच्या चार स्टेजेस असायच्या पहिली आहे ब्रह्मच ब्रह्मचर्याश्रम जे ज्या ज्या स्टेजमध्ये शिक्षण घ्यायचं शिक्षण घ्यायचं त्यानंतर त्यानंतर दू दुसरी दुसरी आहे गृहस्थाश्रम गृहस्थाश्रमानंतर तिसरी आहे वानप्रस्थाश्रम आणि चौथा चौथा भाग आहे आयुष्याचा तो म्हणजेच संन्यासाश्रमात व्यक्तीने चिंतना जीवन कंटावे असे मानले जाई नंतर दैनंदिन जीवन बहुतेक लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत घराच्या भिंती व जमिनी मातीने आणि शेणाने चालू शहरातील घरे लाकडाची असत काही घरे अनेक मजली असत लोकांच्या आहारात दूध तूप फळे धान्य यांचा समावेश रोजच्या जीवनात जेवणात प्रामुख्याने सातव आणि तांदूळ यांचा वापर होई वैदिक काळातील लोक लोकरी आणि वस्त्रे वापरीत फुलांच्या माळा सोन्याचे दागिने वेगळ्या प्रकारची त्यांच्या माळा यांचा वापर करीत निशक हा गळ्यातील दागिन्या लोकप्रिय होता नंतर गायन वादन नृत्य सोमट्याचा खेळ ही त्यांची मनोरंजनाची साधने यत्नप्रसंगी गायनोवादनाचे कार्यक्रम करत विना शततंतू झांजा शंख तसे डंभरू मृदुंग या वाद्यांचा ते वापर करीत असत त्यामुळे हे वाद्य खूप जुनी आहे इथे आपल्याला लक्षात येते कारण की ते वैदिक काळामध्ये सुद्धा वापरली जायची विणा आहे झांजा आहे शंख डमरू मृदुंग जे आजुनी की अजूनही आपण बघतो की मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो या वाद्याचा धर्मकल्पना वैदिक काळातील लोकांना सूर्य वारा पाऊस नद्या वीज वादळ यासारखी निसर्गातील अनेक शक्तींबद्दल कुतूहल वाटे या शक्ती सतत प्रसन्न राहाव्यात म्हणून त्यांनी या शक्तींच्या प्रार्थना केल्या त्यांना प्रसन्न राहावे ने, म्हणून नै नैवेद्याची कल्पना रूढ झाली आणि नैवेद्य त्या शक्तींपर्यंत पोहोचण्याचे काम अग्नी करतो अशी त्यांची कल्पना होती म्हणून ते अन्न अन्नपदार्थ अग्नीस अर्पण करू लागले अग्नित अर्पण केलेल्या नैवेद्यास हवी असे म्हणत अग्नित हवी अर्पण करण्याची क्रिया म्हणजेच यज्ञ पुढील काळात यज्ञाचे तंत्र गुंतागुंतीचे झाले त्यामुळे पुरोहितांच्या मदतीशिवाय यज्ञ करणे अशक्य झाले यज्ञ करणं म्हणजे धर्माचे पालन अशी कल्पना रूढ झाली अशा रीतीने यज्ञाचे प्रस्त वाढले निसर्गातील सर्व गोष्टी काही निश्चित नियमाप्रमाणेच घडतात हे काळातील लोकांनी जाणले होते या नियम्याबद्ध या नियमाबद्धतेचं ते ऋत असे म्हणत या नियमाबद्धतेला ते ऋत असे म्हणत त्यानंतर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या ऋषीमुनींनी सगळी सृष्टी एकाच मूळ तत्वापासून निर्माण झाली असे सांगितले या तत्वाला त्यांनी सतू सतू असे म्हटले कोणत्याही नावाने ईश्वराचा उपासना केली तर ती शेवटी या सत तत्वरूपी ईश्वराकडे पोचते असा त्या लोकांचा विश्वास होता या विचारामुळे भारतात धार्मिक सहिष्णुता रुजण्यास मदत झाली धन्यवाद मित्रांनो यानंतर भेटूया आपण या नंतरच्या युनिटमध्ये